वेलकम बैक टू यूट्यूब चैनल। सो आज है रक्षाबंधन आणि साधारण पावणे आठ आठ वाजले आहेत आणि आता आमची सकाळ झाली आहे। सो अजून ओंकार झोपलाय, मी तुम्हाला दाखवते। सो आता आपण मी पटकन आवरून घेते आणि मग आपण भेटूया। ओंकार ओंकार गुड मॉर्निंग। सो माझ्याकडून ओंकारसाठी वॉच आणि सार्थकसाठी एक गेम मी त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून गिफ्ट केलाय। पहिले सार्थकचं गिफ्ट। सो सार्थकने मला दिलेला आहे JBLचा ब्लूटूथ स्पीकर जो की मला हवाच होता आणि ओंकारने दिलेले आहेत मला ब्लूटूथ हेडफोन्स। आय जस्ट लव बोथ द गिफ्ट्स। सो गाईज 10 वाजलेले आहेत आणि आत्ता कुठे आम्हाला वेळ भेटला आहे तुमच्याशी बोलायला। सो आम्ही रेडी झालेलो आहोत आणि रक्षाबंधनसुद्धा झालेलं आहे, तुम्ही ते पाहिलंच असेल। सो ओंकार राखी दाखव। सो राखी पण बांधून झाली आहे। सो आज आमची सकाळ इतक्या लवकर का झाली, म्हणजे रक्षाबंधन इतकं लवकर का झालं, तर माझी जी छोटी आत्या आहे त्यांना आज गावाला जायचं होतं त्याच्यामुळे ते लवकर आले होते, त्याच्यामुळे आमची जी रक्षाबंधन सकाळ आणि सगळंच लवकर झालेलं आहे। सो आत्ता सगळं झालं आहे, स्वतः मला वेळ भेटला आहे। आता तुम्हाला आमचा ड्रेस वगैरे पण दिसत असेलच। सो फुल लुक आम्ही तुम्हाला दाखवू। अँड यू कॅन सी ओंकारनी पजामा आणि कुर्ता घातलेला आहे ब्लू कलरचा, जो की माझा फेवरेट आहे। आणि मी वेअर केलेला आहे ब्लू अँड ग्रीन कलरचा कॉम्बिनेशनमधला पटियाला ड्रेस, जो की माझा फेवरेट आहे। सो गाईज अजून पण आपलं रक्षाबंधन पूर्ण नाही झालंय, म्हणजे झालंय पण पूर्ण नाही झालंय। सो माझा जो सगळ्यात मोठा भाऊ आहे म्हणजेच मधल्या आत्याचा मुलगा, तो अजून यायचा आहे। सो व्हिडिओ बघा अजून पण एंडिंगपर्यंत, खूप जास्ती मज्जा येणार आहे तुम्हाला आज। सो भेटूया थोड्या वेळानंतर। सो आम्हाला थोडासा फ्री टाइम होता म्हणून आम्ही बिझनेस खेळतोय।
सो तुम्ही बघूच शकता है कि बच्चन ने मला दिलेला आहे यूट्यूब व्हिडिओसाठी मोटिवेशन म्हणून माइक, जो कि मला हवाच होता। एंड यू कैन सी मी बच्चनला रिटर्न गिफ्ट म्हणून वॉलेट गिफ्ट केले। काय काय जेवायला सांगा? मटर पनीर, आमटा खंड, पापड, चपाती आणि वेज बिर्याणी। वाह, घेऊन तू खावा। आणि हे संपलं। पप्पा, बच्चन आणि ओंकार जेवायला बसले। उशिरा आलेला भाऊ। आणि शेवटी लेडीज गँग सुद्धा जेवायला बसलेली आहे, आत्या, आजी आणि मोठ्या आत्याच्या जावेची मुलगी श्वेता। कसं झालं जेवण? मस्त। सो गाईज, आमचा आजचा जो काही ब्लॉग होता रक्षाबंधन सेलिब्रेशनचा, तो तुम्ही पाहिलाच असेल एंडिंग पर्यंत। सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि असेच वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील का हे पण आम्हाला सांगा। तुम्ही तुमचं रक्षाबंधन कसं सेलिब्रेट केलं हे सुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा। आणि तुम्ही पाहिलंच असेल की मी ओंकारला वॉच गिफ्ट केले आणि ओंकारने मला हेडफोन्स गिफ्ट केलेले आहेत। त्यानंतर सार्थकला एक गेम गिफ्ट केला आणि सार्थकने मला एक JBLचा ब्लूटूथ स्पीकर गिफ्ट केलेला आहे। आणि बच्चनला मी एक वॉलेट दिलं आहे आणि त्यांनी मला हा जो आत्ता तुम्ही बघताय तो माईक दिलेला आहे। सो अशा प्रकारचं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे। आणि असं काही नाही आहे की फक्त बहिणीनेच भावाला गिफ्ट द्यायचं किंवा भावानेच बहिणीला द्यायचं, दोघांनी एकमेकांना द्या, अजून आनंद वाढ। सो नक्की लक्षात ठेवा। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। सो असेच वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला बघायचे आहेत का? इथून पुढे तर आता गणपती आहेत, मग दिवाळी आहे आणि खूप वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत। सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। बाय।